जागेचे मोजमाप का करताय असे म्हणून एकाने रागाच्या भरात कोयत्याने डोक्यात वार करून एकाला जखमी केल्याची घटना माळकवटे दक्षिण सोलापूर येथे घडली. या मारहाणा प्रकरणी तिघा जणांविरोधात मंदूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मारुती रामचंद्र मदने वय वर्ष 35 राहणार माळकवटा दक्षिण सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बाबूशा रावसाहेब मदने वय वर्ष 40, शिवाजी रामचंद्र मदने 35, सुवर्णा शिवाजी मदने वय वर्ष 30 या तिघांविरोधात गुन्हा दाखल झालाय. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, सोमवारी 19 जुलै रोजी दुपारी 2:30 सुमारास फिर्यादी मारुती मदने, पत्नी मीता मदने आणि मोतना गिरमल गडदे हे तिघे पत्राशेड मारण्यासाठी जागेचे मोजमाप करीत होते. याच वेळी बाबूशा मदने यांनी, तुम्ही येथे जागेचे मोजमाप का करताय असे म्हणून हातातील कोयत्याने मारुती मदने यांच्या डोक्यात मारहाण करून जखमी केले. याच वेळी शिवाजी मदने यांनी हातातील दगडाने बाबूशांना मारहाण केली. सुवर्णा मदने हिने शिवीगाळ करून दमदाटी करून हाताने आणि लात्या भुक्याने मारहाण केली. या घटनेची नोंद मंद्रूप पोलीस ठाण्यात झाली आहे. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल गुंडाळे करीत आहेत.